मागील 4 वर्षापासून भाजप सरकारकडून ओबीसी आणि भटके विमुक्त समाजावर मोठा अन्याय झालाय. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत ओबीसी संघर्ष समितीकडून 25 फेब्रुवारीला आझाद मैदानात एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात आरक्षण मुद्द्यावरून सध्या मोठा गदारोळ चालू आहे. आरक्षण हे मागास समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी असून सरकारने मात्र आरक्षणाचा बाजार मांडलाय. त्यामुळे ओबीसी समाजाचे सामाजिक राजकीय आरक्षण तसेच भटके विमुक्त धनगर समाजाचे एनटी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि हरिभाऊ राठोड यांच्याकडून जो तो उठतो तो प्रत्येक समाजाला हे आरक्षण देण्यासाठी प्रत्येक वेळी भूल थापा देणार. धनगर समाजाला थाप वाढली की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, मराठा समाजाला हा थाप वाढली की आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देऊ, आणि म्हणून त्यांनी 16%, 50% वरचं ते 16% आरक्षण दिलं. पण ते टिकण्यासाठी लागणारी जी प्रक्रिया जी आहे ती पार्लमेंटमध्ये कायदा करून जी करायला पाहिजे होती ती केली नाही, आणि एक अस्वस्थता जी आहे ती या सरकारने निर्माण केलेली आहे. आणि आता आमची भूमिका ही आहे की धनगरांतले शब्द त्यांनी पाळला नाहीच आहे, धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसला, परंतु इकडे ओबीसीना सुद्धा त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागू देणार नाही. आणि परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे 16% आरक्षण जे आहे ते कोर्टात टिकणार नाहीये, पण जे सामाजिक मागासले पण दिल्यामुळं त्यांना शेवटी सामाजिक मागासले प्रवर्ग म्हणजे ओबीसी मध्येच त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती करून या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचं पाप या सरकारने केलेला आहे, आणि म्हणून यांच्या विरोधामध्ये हा आमचा एल्गार मोर्चा जो आहे तो 25 तारखेला आहे. या सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की जर ओबीसीचा आरक्षण तुम्ही धक्का लावाल तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला धक्का दिल्याशिवाय हा ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, भटकेमुक्त समाज असेल, हा समाज स्वस्थ बसला नाही. राज्य मागासवर्ग न्यायमूर्ती गायकवाड आयोग रद्द करावा, ओबीसी समाजाला दिलेल्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करण्यात यावं, मंडल आयोगाची 100% अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.